देशामध्ये त्यांना सिरमला लायसन्स देण्यात आल्यानंतर किंवा भारत बायोटेकला लायसन्स दिल्यानंतर काही लोक सिरमला बदनाम करण्याच्या कटकारस्थान करत होते. हेही बरोबर नाही, ती बरोबर त्याच्या बाबतीत कोण होते त्याच्या मागचा शोध त्यांनी लावला पाहिजे. पण आता जनजागृती झाल्यानंतर लोक लस घ्यायला तयारी दर्शवत आहे, त्याच्या गरजा आहे आणि उत्पादन क्षमता वाढवणं हे निश्चित रुपाने सरकारचं काम असताना त्यांची पण जबाबदारी आहे की त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की मी राज्य सरकारला 400 देणार, मग स्वतः 300 भाव त्यांनी स्वतः जाहीर केला. हे सगळं संशय निर्माण करणारे विषय आहे आणि त्यांना कोणी बदनाम करत नाही. ते ज्या पद्धतीने स्वतः 400 रुपये किंमत ठरवत आहे, मग स्वतः ट्विट करून सांगताय की 300 रुपयाला मी द्यायला तयार आहे, म्हणजे हे जे संशय निर्माण होते निश्चित रुपाने देशातले जनतेच्या मनात हे प्रश्न येत आहे.